सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी, इयत्ता आठवी, लेक्चर 11, टॉपिक नेम स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा हा पाठ बघणार आहोत। सर्वप्रथम या पाठातील घटक जे आहेत, लेखक परिचय, पाठाचा सारांश, शब्दार्थ, वाक्प्रचार आणि टिपा एवढ्यांचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे। तर स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर। जन्म झाला 1951 आणि मृत्यू झाला 2018। सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्यांचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध, विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित आहेत। शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। हा झाला लेखक परिचय। आता बघणार आहोत या पाठाचा सारांश, नेमकं लेखकांनी या पाठात काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा की या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारतयात्रेदरम्यानचे प्रसंग आलेले आहेत, त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आलेलं आहे। भारतयात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडांवर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते आणि सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केलेलं आहे। या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते। प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून त्यांनी घेतलेला आहे। हा झाला पाठ परिचय आणि आता आपण लगेच पाठाला सुरुवात करणार आहोत। की बघा की ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत काय केले, भ्रमण केले। आणि मग अशा पद्धतीनं पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत आणि ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे। त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले आणि मग अशा पद्धतीनं त्या ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्यांना विचारलं की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही। आणि काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचताच ती परत करायची अशी सवय असते। आता थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधूसुद्धा करत असेल। शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले की ग्रंथपाल असा असा म्हणत होता की स्वामीजी नुसतेच खंडच्या खंड घेऊन जातात आणि तसेच परत करत असतील, नाही का? आणि मग ही सर्व हकीकत इथे ग्रंथपालांनी शिष्यांना सांगितल्याच्या नंतर, इथे स्वामी विवेकानंदांच्या शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले आणि मग चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी तिथे स्वतः गेले आणि त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला म्हणाले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत। आणि यावर जर तुम्हाला काही शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण मला विचारू शकता। बघा किती आत्मविश्वास। आणि मग आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत। म्हणून मग ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले। तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊन पान स्वामीजी कंठस्थपणे काय करायचे त्यांना सांगायचे। आणि मग हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे, नाही का? हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे, एवढं वाचणं, एवढं सांगणं,
म्हणजे किती जिज्ञासा किती स्वतःचा हे की कुठलंही जरी विचारलं तरी ते सांगत होते आणि म्हणून मग इथे ग्रंथपाल म्हणतात की हा काही महान पुरुष आहे हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे आणि म्हणून खत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते स्वामीजींनी खत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे तर्कसंगत आहे बघा स्वामीजींनी सांगितले मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो आणि त्यांनी सांगितलं की महाराज मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो तसेच माझा तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते पाठ होऊन जाते पुढे स्वामीजी म्हणाले असं बघा राजेसाहेब आपण मुलांना अक्षरे शिकवतो शब्द शिकवतो आणि त्यानंतर काय करतो मुलांना वाक्य शिकवतो आणि मग आपण वाक्यापाशी थांबतो वाक्य बोलता येणे वाक्य वाचता येणे वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे नाही का वाक्य काय करता येणे लिहिता येणे हे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे आणि त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची बुद्धीची आणि जे काही नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित आपण करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो काही ग्रंथाची पानेच्या पाने मी वाचू शकतो काही ग्रंथाची पानेच्या पानेसुद्धा मी वाचू शकतो आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले तर बघता समुद्राच्या काठी उभे राहिले सगळीकडे अनंत अनंत असा तीन दिशेला सागर पसरलेला आणि एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी एक दीड फरलांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूरवर आहेत तिथे आपण गेलो तर अशी कल्पना इथे स्वामीजींच्या मनात आली त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले की ते काय आहे नावाडी म्हणाले त्याला श्रीपाद शिला म्हणतात स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपतच आहे आणि आपण आता देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे आणि त्या शिलाखंडावर आपण जावे कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा नंतर काय करावी आपण तिथे समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड त्यावर नावाड्याने सांगितले तुम्हाला तिथे सोडण्यासाठी 5 पैसे मला द्यावे लागतील त्यावर स्वामीजी म्हणाले काय म्हणतात की अरे माझ्याकडे पैसे काहीच नाहीत मी निष्कांचन संन्यासी आहे माझ्याकडे पैसे काहीच नाहीत मी निष्कांचन असा संन्यासी आहे नावाडी म्हणाली ते तुमचे तुम्ही बघा तुम्ही संन्यासी आहात का काय आहात ते तुमचं तुम्ही बघा आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही त्यावर स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली केवढं धाडस बघा कल्पना करा फरलांग दीड फरलांग अंतर पोहत जायचं होतं त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे असतात एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी काय झाले घाबरून गेले आणि लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा ते पाठलाग सुरू केला त्यांना वाटले की या माणसाला वाटेत काही संकट आले तर किंवा पोहता पोहता दम त्यांचा संपला तर स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले आणि मग त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी एक प्रकारचा
अद्वितीय शक्तिशालीच मनुष्य असला पाहिजे। बघा स्वामीजींनी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे, तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले। स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले, रात्री एकटे, बघा सोबतीला कोणी नाही, 3 दिवस नुसते थांबले नाहीत तर ते ध्यानस्थ बसले, नुसतं ध्यान करत बसले त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून। अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे, त्यांना हका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही। त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले, पण त्यामुळे स्वामीजींचा अंतस्थ अग्नी काय झाला, प्रदीप्त झाला। आणि स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी काय होत असतो, प्रदीप्त होत असतो। आणि खरोखर या अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते। त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकटं असली पाहिजेत जीवनामध्ये। जर सर्व सुखच असेल, सर्व गोष्टी जर सहजासहजी प्राप्त होत असतील, तर जीवनात माणसाच्या जीवनाला काही अर्थच नाही। जीवन जगत असताना त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकटं असली पाहिजे, थोडा विरोधसुद्धा कुणाचा ना कुणाचा असला पाहिजे। म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना काय होते, फुलते। स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले, 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते, आणि डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत आणि आपल्या भारतातील गोरगरीब जनता। स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, की ज्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो, ज्यांच्या पोटात काही नाही त्यांना इथं वेदांताचा उपदेश करून काही अर्थ नाही। भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धाता धादांत खोटे आहे। त्यांना असं वाटलं की ज्यांना त्यांना भाकरीची भ्रांत आहे आणि त्यांना वेदांत सांगणे म्हणजे हे खोटं आहे, लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या। आणि खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो, आणि हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले। अशा पद्धतीनं स्वामीजींनी इथे काय केलेलं आहे की खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो, हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला इथे काय केलं स्वामीजींनी समजावून सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा हा पाठ आपला इथे संपलेला आहे। तर या पाठातील कठीण शब्दांचे जे काही अर्थ आहेत ते आपण बघणार आहोत। वा कंठस्थ म्हणजे तोंडपाठ, मानवी कक्षेच्या बाहेर म्हणजे कोणत्याही माणसाला न झेपणारे, तर्कसंगत तर्काला धरून तर्कानुसार, नेतेंद्रिय डोळे, शिलाखंड कातक, खडक निष्कांचन, अत्यंत गरीब, आणि त्यानंतर भाव समाधी म्हणजे मनातील उच्च उद्दात भाव निष्ठा यात पूर्णपणे विरघळून जाणे, प्रतिकूलता विरुद्ध परिस्थिती अंतस्थ अग्नी म्हणजे मनातील खळबळ ईर्ष्या, सर्व संग्राहकता म्हणजे सर्व गोष्टींचा स्वीकार करणे, सर्व गोष्टी समजून घेऊन स्वीकार करणे, समन्वयाचे म्हणजे परस्परांना समजून घेण्याचे, परस्पराशी जुळवून घेण्याचे, हे झाले कठीण शब्दांचे अर्थ। आता वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आहेत, भ्रमण करणे, सर्वत्र फिरणे, डोळ्या खालून घालणे म्हणजे स्वतः तपासून पाहणे, समर्पित करणे, अर्पण करणे। त्यानंतर टिपा आहेत, वेदांत म्हणजे काय, भारतीय परंपरेचे तत्त्वज्ञान, आपल्या उपनिषदामध्ये हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, वेदांत या नावाचा स्वतंत्र ग्रंथ नाही। फरलांग म्हणजे अंतर मोजण्याचे एक माप आहे, 1/8 मैल म्हणजे 1 फरलांग बरोबर 201 मीटर। अशा पद्धतीनं इथे स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा हा पाठ संपलेला आहे। यानंतरचं आपलं नेक्स्ट लेक्चर असेल 12, आणि टॉपिक नेम आहे त्याचा गोधडी। थँक्यू।